सो वेरी वेलकम गाइस, वेलकम टू सदैव क्लासेस. सगळ्यांचं स्वागत म्हणूया आपण, काय म्हणूया. सो वी आर मीटिंग आफ्टर आय थिंक 6 or 7 days. चलो, सो वेल टुडे विल सी दिस सिमेट्री लेसन. ओके, टुडे विल सी द लेसन सिमेट्री. सो व्हाट इज सिमेट्री गाइस? यू ऑलरेडी हॅव नोन. ठीक आहे, आपल्याला तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, बट स्टील विल कम टू द पॉइंट. ऍक्च्युली काय दिया उन्होंने वो पहिले देखे. काय दिले त्यांनी बघा, ऍक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे. काय दिले? ऍक्टिव्हिटी दिली तुम्हाला. सो ते जाऊ द्या, पुढे जाऊया. हा, तुम्ही बघितलं असेल, बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असेल की अँब्युलन्सला सुरुवातीला अँब्युलन्सच्या एकदम फ्रंट मध्ये जर तुम्ही बघितलं असेल, या पे देखो द नेम अँब्युलन्स इज रिटर्न इन रिव्हर्स ऑर्डर. देखा आपने, लेटर्स आर रिटर्न इन रिव्हर्स ऑर्डर. हॅव यू सीन गाईज रिव्हर्स ऑर्डर मध्ये लेटर्स लिहिलेले असतात? पाहिले तुम्ही कधी? हॅव यू सीन गाईज? देखाय सबने, येस ऑर नो? व्हेरी गुड, यू कॅन सी द मिरर. टीचर सेड अनिल सुद्धा, वी कॅन सी अवर सेल्फ इन द मिरर. मिरर मध्ये देखते सबको, खुद को मॉर्निंग से लेकर शाम तक. बॉईज गर्ल्स यू ऑलरेडी सी, हम कैसे दिखते, कसं दिसतो मी, कशी दिसते मी वगैरे वगैरे पाहत असतो. अँड जस्ट नोडियस, जस्ट अ मिनिट, एक सेकंड, आय एम हॅविंग अ फोन. सो टीचर सेड अनिल सुद्धा, वी कॅन सी अवर सेल्स इन द मिरर, दॅट इज अवर इमेज. बट व्हॉट इज द डिफरन्स अबाउट इट? कॅन व्हॉट इज द डिफरन्स गाईज? सुधा सेइंग आय हॅव पिन माय बॅज ऑन माय लेफ्ट, बट इट अपियर्स ऑन द राईट इन द इमेज, राईट? सो सुधा ने बोला की जो मेरा बॅज है, देखो, सो इट इज इन द लेफ्ट साइड, बट द मिरर शोज इट इन द राईट साइड. सुधा ने लेफ्ट हँड रेस किया, बट द मिरर शोज युअर मिरर शोज राईट हँड. सो दॅट इज द डिफरन्स बिटवीन मिरर इमेज अँड मिरर इमेज, राईट? सो अनिल सेज माय मिरर, माय इमेज इन द मिरर इज एज फार एज बिहाइंड एज मिरर एज आय वॉज इन फ्रंट ऑफ ए. Teacher said Pallu is on, teacher's Pallu is on left shoulder, but the mirror shows it on the right hand, right shoulder. Dekha, mi tumhala ata sangitlo. So teacher says that we and our images are symmetrical with reference to the mirror. Lakshat gya, ka manta symmetrical manta. So what are the reflectional images guys? Let's see here. A baga A, can you see? Apla tumhala already zhalelo pane, last year aapko hua hai, last nahi, standard 4 mein aapko hua hai actually. ए ए ला बघा, मधून बरोबर कट करा. व्हॉट यू गेट? यू गेट टू पार्ट, हे दोन्ही पार्ट सेम आहेत. एच ला बरोबर मधून कट करा, यू गेट टू सिमिलर पार्ट. एम ला मधून कट करा, यू गेट टू सिमिलर पार्ट. लेकिन सी को कट करू बीच में से, यू वोंट गेट टू सिमिलर पार्ट. दोन सारखे भाग भेटतील का? नाही, राईट गाईज? सो यू हॅव टू राईट द इंग्लिश लेटर्स ए एच एम इन अ लार्ज साईज ऑन अ सेपरेट शीट ऑफ पेपर. फोल्ड द पेपर सो दॅट देअर टू पार्ट फॉल एक्झॅक्टली ऑन इच अदर. Mark with the dots on the line and this line is known as the axis of symmetry. Samajhla, ha jo madhi resha hai na, ye jo beech ka line hai na bachcha wali, this is known as the line of symmetry. This line dikh raha hai, this line is known as the axis of symmetry. It is known as axis of symmetry. It is known as axis of symmetry. Getting guys? Because agar isko hum aise cut karenge to hi symmetry milegi. Jab tumhi to axis change kiya, समझो मैं एच निकाला यहाँ पे, समझा मत जब मैं एच काट ला इसे और मैं इसको ऐसे कट करूंगा. सपोज जब इतना असा कट केला, मिलेगा क्या? नहीं मिलेंगे. तुम्हारा दोनों सारखे भाग भेटतील का? एचचे नहीं. सो दिस इज नॉट द एक्सिस ऑफ सिमेट्री, दिस इज द एक्सिस ऑफ सिमेट्री. या फिर एम को आप ऐसे कट करो, मिलेगा तुम्हारा एम चे दोन समान भाग? नहीं मिळणार. सो यू वोंट गेट सिमिलर पार्ट्स. सो इफ, बघा नीट लक्ष द्या, धड्यामध्ये क्वेश्चन ऍक्च्युली अगर देखा जाए तो क्वेश्चन जो है उसका कम है. But the basic thing you should know, if a symmetrical figure gets divided by an axis in the figure into two parts which fall exactly on each other, it is symmetry and is the reflectional symmetry. Getting? Isko bolte hain symmetry or reflectional symmetry. Now you can see various figures. Isse tumhala various figures baga, he rangoli tu bharat rangoli pan kadli asel, asha rangoli ahe. Ha e dakhavla tumhala, this is the hexagon shown to you. इथे दोन ऍक्सिस आहे, इथे ऍक्सिस आहे तुम्हाला. ओके, गेटिंग? नाऊ विल कम टू द प्रॅक्टिस सेट 20. नाऊ विल कम टू द प्रॅक्टिस सेट 20 गाईज.
I'll ask you some questions. आप देखो इसमें कुछ का आंसर देने आता है, नहीं आएगा तो भी चलेगा, don't worry. So guys, let's see the question number one here. Practice at 20, question number one. I'll tell you the question. Just tell me the answer, guys. Question number one. Draw the axis of symmetry of each of the following figure. Your figures below. Right? Which of them has more than one axis of symmetry? Getting? So question number one. इतने बगा. आता माझे कडे पट्टी नहीं है. I don't have patti or that scale here. So you can use your scale. So first you can draw the axis of symmetry like this. Okay, axis of symmetry has only one number. One more axis of symmetry can sir, be arrow wala karo na. Kya hua beta? Just a minute. Ek second na. Just a minute. Ha, Raj, I'm doing that. Just a minute. क्या रे बाबा क्या बोल रहे, मुझे समझा नहीं अपने कुछ, छोड़ छोड़ ना, तू कुछ भी बता यार अच्छा बाटी. चलो सिंपल वे टू से हियर गाइस. सो वन एक्सिस ऑफ सिमेट्री कैन बी ड्रॉन हियर. अजून एक एक्सिस ऑफ सिमेट्री आपल्याला येतो बरोबर मधून तुम्ही ड्रॉ करू शकता. यू कैन ड्रॉ फ्रॉम हियर. ठीक आहे, दोन तर झाले, और कुछ आएगा इसमें? आई डोंट थिंक और कुछ यहाँ पे आएगा. आएगा क्या? नहीं ना. नो. द नेक्स्ट थिंग सुभाष, हाँ नेक्स्ट थिंग देखो. You can draw from here. This is one axis of symmetry. Then the next thing, up the axis of draw per sector. Yes. And the third one, you can draw from here. Tina is itna ache. Aur ek isme kuch nahi na. Fakt tumhara arrow dakhta hai. You have to show this. Getting? Next, baga here. This one. Iti man tumhara barobar exactly ek asela sa. And the last one you can show here. इधर बगा. One, two, three, four. अगर आएगा और है. बरोबर आएगा. Yes sir. तो माझे है ना नए तुम्हें तो you can draw very good sir. तुम्ही छान पैकी काढायचं आहे पट्टी पेन्सिल चा वापर करा, व्यवस्थित draw करा. And मला वाटत नाही उत्तराची गरज तुम्हाला. आय थिंक यू कॅन डू दॅट राईट. क्वेश्चन नंबर टू बघा, इथे काय आहे क्वेश्चन नंबर टू हियर. राईट द अल्फाबेट कॅपिटल लेटर्स ऑफ इंग्लिश अल्फाबेट इन युअर नोटबुक. ओके, यू हॅव टू स्टार्ट फ्रॉम ए बी टू झेड. ड्रॉ ट्राय टू ड्रॉ देअर ऍक्सेस ऑफ सिमेट्री. तर ए पासून झेड पर्यंत तुम्हाला करायचं आहे, समजलं? ए पासून झेड पर्यंत करायचं आहे. सपोज ए आहे तर ए चा ऑलरेडी तुम्हाला दिलेला आहे दिस वन. बी आहे सपोज, या बी आहे आपका, तर बीचा ऍक्सेस ऑफ सिमेट्री कुठून जाणार? मधून जाणार. सीचा ऍक्सेस ऑफ सिमेट्री जात नाही. डी का जाता है बीच से, सी पण जातो, सीचा पण मधून जातो. यू कॅन डू दॅट. झेड पर्यंत करायचं क्वेश्चन नंबर सेकंडचा आन्सर. ओके, सेकंड झेड तर करणार, थोडं मोठा आहे, वेळ लागेल त्याला. देन क्वेश्चन नंबर थ्री मला वाटत नाही करायची गरज तुम्हाला. क्वेश्चन थ्री, क्वेश्चन फोर सोडलो. ठीक आहे, क्वेश्चन थ्री, क्वेश्चन फोर सोडलो. हे तुम्हाला सांगतो मी थोड्या वेळाने.